नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस आणि ट्रेड फॉर टुमारो मध्ये. चेक करूया आज काय होईल, उद्या काय आपल्याला प्लॅन बनवायचा आणि उद्याचा ट्रेड कुठे आपल्याला भेटणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगेल की सकाळी आपण एक अपडेट दिला होता त्याच्यामध्ये की मार्केट ज्या रेंजमध्ये टाइमपास करेल टॉपला जाऊन खाली येईल ॲज इट इज, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं टेलिग्रामवर त्याप्रमाणे मार्केट पूर्णपणे दिवसभर त्याच रेंजमध्ये होतं. त्यामुळे तो टेलिग्राम जॉईन करा, खाली लिंक दिलेली आहे, कारण अशा अपडेट्स तुम्ही विसरणार नाही आहे आणि तुम्हाला तात्काळ काही ना काहीतरी आमच्याकडून भेटत राहील. पहिली गोष्ट आहे उद्याची निफ्टीबाबत, उद्या निफ्टीमध्ये काय भेटणार, कुठे एंट्री बनेल, कॉल का पुट. आणि लक्षात ठेवा निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जी काय आता शांतता आहे ही एक वादळापूर्वीची शांतता आहे. लवकरच मोठी मुवमेंट अपेक्षित आहे, कुठे भेटू शकते पाहूया स्क्रीनवर. याच्यामध्ये पहिली गोष्ट जर ऑब्झर्व करायला गेलो तर आजचा तिसरा ते चौथा दिवस आहे की तो 17,600 खाली जायला मागत नाहीये, थोडा वेळ जातोय परंतु टिकत नाहीये, स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे याच्यामध्ये. 17,600 खाली ज्यावेळी निफ्टी तुम्हाला दिसेल लक्षात ठेवा तिथून निफ्टीमध्ये जोरदार फॉल येईल, म्हणजे 17,600 खाली तो सस्टेन झाला 5 मिनिटांमध्ये तर आपण 17,600 पुटवर फोकस करू शकतो. जसं आज मी टेलिग्रामवरही सांगून ठेवले 17,600 पुटवर लक्ष द्या. जर तुम्हाला कॉल साईडला बसायचंय जोपर्यंत तो 17,700 क्रॉस करत नाही तोपर्यंत करू नका आणि छोट्या लेवलला मग छोटे टार्गेट्स ठेवून ट्रेड घ्या. ओके, मोठे ट्रेड्स तुम्हाला 17,700 वरती कॉलमध्ये 17,600 खाली ब्रेक केल्यावर पुटमध्ये चांगले रॅली मिळेल. दोन्हीकडे पण लक्ष ठेवा, सेम पॉईंट आहेत उद्यासाठी पण. याच्यानंतर मी येतो पुन्हा बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीचं जर आपण अनालिसिस करायला गेलो मित्रांनो तर एक गोष्ट ऑब्झर्व करा, एक छान रेंज बनवली आहे, ह्या रेंजमध्येच तो ट्रेड करतोय. 42,000 हा तुमच्यासाठी महत्वाचा सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर 42,500 हा महत्वाचा रेझिस्टन्स उद्यासाठी. मग एंट्री कुठे करायची, कॉलमध्ये किंवा पुटमध्ये, तेही तुम्हाला स्टडी पर्पजसाठी ते मी सांगतो. 42,200 खाली जर तो येतोय, आता 42,269 आहे, 42,150 खाली जर स्पॉट येतोय तर तुम्ही खाली पुट साईडचा विचार करा. 42 क्विक सपोर्ट असेल, 42 जर त्याने ब्रेक केला तर 400 ते 500 पॉईंटचा डाऊनफॉल बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळेल. आणि जर 42,400 टॉप ब्रेक करतोय तर अप साईडला मोठी मुवमेंट आपल्याला कॉलमध्ये पाहायला मिळेल, तुम्ही तिकडे विचार करू शकता. दोन्ही साईड सांगतो, जिकडे जाईल तिकडे ट्रेड करायचं आहे, आपल्याला काय वाटतं याला व्हॅल्यू नाही आहे, मार्केटला काय दाखवायचं आहे आपल्याला त्याच्यावर आपण जातोय. यानंतर मी येतोय फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीचा जर आपण इथे विचार करायला गेलो इथे पण एका ट्रँगलमध्ये तो खेळतोय. याचा जर विचार करतोय आपण तर सध्याच्या कंडिशन्सला 18,700 ही महत्वाची इम्पॉर्टंट लेवल आहे. 18,740 एज पर स्पॉट, 18,730 किंवा 18,740 जर तो ब्रेक करतोय तर तुम्हाला फिन निफ्टीच्या पुटमध्ये चांगला डाऊनफॉल भेटेल. आणि जर 18,800 हा लेवल ब्रेक करतोय किंवा 18,900 नोट डाऊन करा चांगल्या मोठ्या रॅलीसाठी, 18,900 वरती जात नाही तोपर्यंत फिन निफ्टीच्या कॉलला हात लावायचा नाहीये. ह्या मधल्या रेंजमध्ये छोटे टार्गेट ठेवा, ट्रेड करू नका असं नाहीये, लिमिटेड क्वांटिटी छोटे ट्रेड. ह्या लेवल्स ब्रेक केल्या 18,700 किंवा 18,900, 18,900 वरती कॉल, 18,700 खाली फिन निफ्टीचा पुट. तर ह्या होत्या फिन निफ्टीच्या लेवल्स. तर अशा प्रकारे पाहिलं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यांच्या लेवल्स कशा आहेत आणि हे ट्रेड परफेक्टली करा आणि तुमच्या ट्रेडिंग जर्नलमध्ये नोट डाऊन करा. ट्रेडिंग जर्नल काय आहे हे ज्यांना माहीत नाही त्यांनी वरच्या कार्डवर क्लिक करून अवश्य पहा, कारण हे काहीतरी लाईफ चेंजिंग टूल असणार आहे तुमच्यासाठी. यानंतर मी जातोय स्टॉक्समध्ये. उद्या कुठले स्टॉक्स असतील त्याची आपण चर्चा करूया. तत्पूर्वी कालच्या 4 पैकी 3 स्टॉकमध्ये चांगली रॅली मिळाली, एकामध्ये एंट्री नाही भेटली, काय हरकत नाहीये. याच्यानंतर उद्याच्यासाठी तुमचा स्टडी पहिला स्टॉक असेल ट्रेंट लिमिटेड. ट्रेंट मध्ये आम्हाला छान प्रकारे ब्रेकआउट भेटतोय, 1393 ला आज तो थांबलेला आहे, 1395 वरती तो पुन्हा एक चांगली रॅली सुरुवात करेल. 1395 नोट डाऊन करा आणि तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करा. यानंतर पुढचा 2 नंबरचा स्टॉक आहे, जर मार्केट बुलिश कंडिशन मध्ये राहतंय तर विसाका इंडस्ट्रीज लिमिटेड. विसाकामध्येही ब्रेकआउट दिसतोय, 400.70 ला क्लोज झालाय, 402 वरती तुम्हाला याच्यामध्ये खूप भन्नाट रॅली भेटू शकते. प्रॉपर अनालिसिस करा आणि वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवा. इन केस मार्केट डाऊन राहते, करेक्शन येते मार्केटमध्ये, तर तिकडे आपण एक स्टॉक देतो तुम्हाला एबीबी इंडिया लिमिटेड. एबीबी मध्ये आम्हाला असं दिसतंय की 3190.25 लास्ट क्लोज झालेला आहे, 3186 खाली चांगली डाऊनफॉल याच्यामध्ये आणखीन जोरदार येईल की तो तिथून अगदी 3100 पर्यंत जाण्याची शक्यता दाट आहे. 4 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी, त्याचं नाव आहे चंबर.
चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड. चंबल फर्टिलायझर्समध्ये आम्हाला 276.80 आजचा क्लोज भेटतोय. 275 खाली याच्यामध्येही चांगली डाऊनफॉल रॅली पाहायला मिळेल. महत्वाची गोष्ट, ज्याही लेवल्स देतोय त्या लेवल्स प्रॉपरली वॉच करा. मी दिलेल्या लेवल्सवर काय होतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आणि तुम्हालाही असं विथ टार्गेट स्टॉप लॉस पाहिजे. तुम्हालाही वाटतं आमच्या अंडर जॉईन करायचं आहे, सिम्पल आहे. पहिली गोष्ट, आमच्या अंदर एक डिमॅट ओपन करा आणि आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता की जिथे तुम्हाला अशा प्रकारे टार्गेट स्टॉप लॉस आम्ही एज पर रूल्स रेग्युलेशन्स ने देऊ शकतो. या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून काय हवंय, तुमच्यासाठी लवकरच एक आम्ही स्पेशल व्हिडिओ घेऊन येतोय आयटी सेक्टर विषयी. तर आयटी असा मेसेज करा, आयटी मध्ये सध्या खरेदी करायची का नाही करायची याविषयी आपण खूप डिटेल अनालिसिस करणार आहे. त्यामुळे आयटी असा मेसेज करा, कमीत कमी 50 कमेंट हवेत, एकदम डिटेल आणि भारी व्हिडिओ मी तुमच्यासाठी 100% घेऊन येईल. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे हक्काने सांगा आणि चॅनल तुमचाच आहे, सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका. थँक्यू.